आपल्यापैकी बरेच जणांना कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेण्याची गरज भासतेच पण कधी विचार केलाय का की बँका तुम्हाला कर्ज देतील की नाही हे कशाच्या आधारे ठरवतात तर त्याचं उत्तर आहे तुमचा क्रेडिट स्कोअर क्रेडिट स्कोअर म्हणजे काय तर क्रेडिट स्कोअर हा तुमच्या कर्ज मिळवण्याच्या इतिहासाचा एक तीन अंकी आकडा आहे हा स्कोअर तीनशे ते नऊशेच्या दरम्यान असतो आणि जितका जास्त असेल तितका तुमचा कर्ज मिळण्याचा आणि चांगल्या व्याजदराने मिळण्याचा चान्स जास्त असतो क्रेडिट स्कोअर चार प्रकारात मोजला जातो पहिले म्हणजे तुमची पेमेंट हिस्ट्री यात वेळेवर कर्ज परत फेडणे आणि क्रेडिट कार्ड बिलांचे वेळेवर भुगतान केले आहे की नाही हे पाहिले जाते दुसरे म्हणजे कर्जाचे प्रकार आणि रक्कम म्हणजेच तुम्ही कोणत्या प्रकारचे कर्ज घेतले आणि त्याची रक्कम किती आहे हे पाहिले जाते तिसरे म्हणजे क्रेडिट युटिलायझेशन तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेच्या तुलनेत तुम्ही किती खर्च करत आहात हे पाहिले जाते चौथे म्हणजे क्रेडिट हिस्ट्री यात तुम्ही कर्ज आणि क्रेडिट कार्ड किती वर्षापासून वापरता हे पाहिले जाते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती असावा तुमचा स्कोर सातशे पन्नास पेक्षा जास्त असावा सहाशे पन्नास ते सातशे पन्नास हा स्कोअर चांगला आहे आणि तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचण येणार नाही सहाशे ते सहाशे पन्नास हा स्कोअर मध्यम आहे आणि तुम्हाला कर्ज मिळू शकते परंतु व्याजदर जास्त असू शकतो सहाशे पेक्षा कमी हा स्कोअर खराब आहे आणि तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकते स्कोअर सुधारण्यासाठी काय करावे तर वेळेवर कर्जाची परतफेड करा क्रेडिट कार्ड बिलांचे वेळेवर भुगतान करा क्रेडिट युटिलायझेशन कमी ठेवा म्हणजेच तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेच्या तुलनेत कमी खर्च करा गरज असल्यासच कर्ज घ्या तुमच्या क्रेडिट रिपोर्ट नियमितपणे तपासा आणि चुका सुधारून घ्या तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे अनेक बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला तुमच्या स्कोअर मोफत देऊ शकतात तुम्ही ऑनलाईन वेबसाईट्सवर देखील तुमचा स्कोअर तपासू शकता स्कोअर हा तुमचे आर्थिक आरोग्य दर्शवतो चांगला क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक आरोग्याचे लक्षण आहे चांगला स्कोअर दाखवतो की तुम्ही तुमचं कर्ज जबाबदारीने हाताळू शकता आणि बँका तुम्हाला कर्ज देण्यास अधिक इच्छुक असतात तुम्हाला क्रेडिट स्कोअर देणाऱ्या कंपन्यांना क्रेडिट ब्युरो किंवा क्रेडिट रेटिंग एजन्सीज म्हणतात भारतात चार मुख्य क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत ज्या तुमची कर्ज मिळण्याची माहिती गोळा करून तुमचा स्कोअर तयार करतात यात पहिले म्हणजे सी आय बी आय एल ट्रान्स युनियन सी आय बी आय एल ही एक भारतातील सर्वात मोठी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे दुसरी कंपनी आहे एक्सपिरियल ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे पण ती भारतात देखील काम करते तुम्ही एकली फॅक्स ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी मार्फत देखील तुमचा स्कोअर तपासू शकता आणि क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी चौथा पर्याय आहे सी आर आय एफ हायमार्क हे भारतीय वित्तीय संस्था आहे तुम्ही कोणत्याही क्रेडिट रेटिंग एजन्सीकडे तुमचा स्कोअर तपासू शकता प्रत्येकाचा स्कोअर थोडा वेगळा असू शकतो पण तुमची कर्ज मिळण्याची क्षमता सर्वच स्कोर्स स्कोर प्रभावित करतात स्कोअर तपासण्यासाठी सर्वात पहिले एजन्सीच्या वेबसाईटवर जा आणि नोंदणी करा तुमचा ॲड्रेस पॅन कार्ड नंबर किंवा अन्य ओळखपत्र सबमिट करा त्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट मिळेल धन्यवाद